माझ्या दादांनो पांढरं कपाळ घेऊन नवरा नसताना संसार करणं ना फार अवघड असतं गडे. बालपणात कोणाची माय मरू नये, म्हातारपणात कोणाचा पोरगा जाऊ नये, आणि तारुण्यात कोणाचा नवरा मरू नये. नवरा असलेली बाई रस्त्यात थांबून एखाद्या बाईला बोलू शकते, मोठ्याने हसू शकते, मोठ्याने बोलू शकते. समाज कधी संशय घेत नाही हो. पण बिना नवरीची बाई सहज जरी हसली ना तर समाज तिच्याकडे संशयाने पाहते. फार अवघड समस्या आहे माई बाप, फार अवघड समस्या. लेकरं लहान लहान असावी आणि तारुण्यात जर त्या बाईचा पती गेला ना तर ती बाई समाजाकडे लक्ष देत नाही, कंबर कसते पोरांसाठी, हिमालयासारखं कठोर अंतकरण करते आणि लेकराच्या ठिकाणी बाप म्हणून उभी राहते. फार काबड कष्ट करते रे, ढोरासारखी राबराब राबते. तीन तीन लेकरं आई एकटी पोषिते, शिक्षण करते, कपडा लत्ता, तीन तीन लेकरं शिकतात, नोकरीला लागतात, लाख लाख पगाराची नोकरी लागते त्या लेकरांना. झोपडी ती एकटी माय नवरा गेल्याच्या नंतर तीन तीन लेकरांचा सांभाळ करते. आणि तेच तीन लेकरं ज्यावेळी मोठाले होतात ना, बंगले बांधतात तीन तीन, त्या तीन तीन बंगल्यामध्ये एकट्या म्हातारीला कोण्याच कोपऱ्यामध्ये जागा नसते. केवढं मोठं दुर्दैव. जर एक माय, अरे तीन तीन लेकराचा लोकांचे भांडे घासून, लोकांचे घरचे कपडे धुवून तीन तीन किलोमीटरवरती पायात चप्पल न घालता खुरपायला जाते ती माय. एक माय तीन तीन लेकराचा सांभाळ करते, स्वतःच्या पोटाला चिमटा देते कधी. दुर्डी जर भाकरी दोन असतील आणि खाणारी लेकरं जर चार असतील ना तर माय अर्धी अर्धी भाकर लेकरांना वाटून देते. खाणारी लेकरं असतात पण दुर्डी जर दोन भाकरी असतील ना त्या दिवशी उपाशी राहणारी आपली माय असते. फक्त माय असते रे माझ्या दादांना. आज फार संपन्नतेचा काळ आलाय, आपल्याला दररोज पुरणपोळीचा घास आहे. पण इथं जे दिसत आहेत ना धोत्र्यामध्ये दिसत आहेत, काही माझ्या लुगड्यामध्ये नाट्या घालून बसलेल्या आहेत ना, माझ्या आजीच्या वयाचे आहेत. काही सांगा माझ्या आजींनो, तुमच्या काळात रोज पुरणपोळाचा घास होता? दररोज दुर्डी भरून भाकरी होत होत्या? दररोज तुमच्या दुर्डीमध्ये संध्याकाळी शिळी भाकर उरत होती? अरे अजिबात नाही, भाकरी कमी असायच्या गड्या. पण एकमेकाविषयी घरामध्ये प्रेम फार होत. चार पाच लेकर असतील आणि दुर्डीत भाकरी कमी असतील तर त्या दिवशी उपाशी राहणारी फक्त माय होती आपली. अरे महिना महिना दाढी केली नाही बापाने आपल्या, पण गरिबीच्या काळात मंठ्याला जाण्यासाठी पोराला एसटीचा पास काढू दिला आपल्या म्हातारीने. एसटीचा पास काढून दिला आपल्या म्हातारीने, आपल्या आईने महिना महिना डोक्याला तेल लावलं नाही लावलं. अरे चिंदी गुंडाळी तिनं केसाच्या विणीला, फाटकी नाटी तीन ठिकाणी तिनं ठिगळ लावला. पण ठिगळ लागलेली जागा म्हातारी झाकायची आणि अंग भरून पदर घ्यायची. पण आपल्या लेकरासाठी पैनापाई जमा केली तिने, पुस्तकं विकत घेतले आणि लेकरं शिकवले. काय पाप केलं ते माईबापाने? त्यांना काय मौज मजा करता येत नव्हती? पूर्वीचा काळ पहा माईबाप तुम्ही. प्रत्येकाने गरिबीतच जीवन जगलेलं मला माहिती. आपण काय फार श्रीमंत आमदार खासदार जहागीरदाराच्या पोटी नाही जन्माला आलो. गरिबीचा काळ होता माईबाप. मातीचं घर असायचं, माळवदाचं घर, सगळं शेणा मातीनं सारवायचं. एक चूल असायची एका कोपऱ्यात, 5 लिटरची कॅन तेलाची कधीच नव्हती रे डोळ्याच्या समोर. 1 लिटरची बाटली सदैव डोळ्यासमोर असायची, 1 लिटरची. आणि त्या म्हातारीने आपल्या आईने ती कढई ठेवावी चुलीवरती, असं बोट लावावं आणि तेलाची धार ओतावी. राग यायचा कधी कधी, बरोबर आहे ना? टाकती तरी कशाला? त्या टोपल्याला, त्या कढईला सांग फक्त टाकलं रे तेल. तेव्हा आईचं वाक्य असायचं, काय धार आहे का पैशाची? पैशाची धार नव्हती मायबाप, म्हणून धारीनं तेल होतं गड्या. आज ना एवढा पैसा आडमाप झाला आमच्याकडे.
भरपूर आहे आमच्याकडे. त्यावेळी शेंगदाणी सुद्धा नव्हती रे भाजीला घालायला, शेंगदाणी नाही, चार 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 किलोभर शेंगदाणी आणले. ताईला टेन्शन असायचं, आता महिनाभर घालायचे पाऊस तेल, ते 8 दिवस घालायचे. केला गड्या संसार तुम्ही, मानलं तुम्हाला, तुमच्या सारखा संसार आम्हाला कधी जमणार नाही, अजिबात जमणार नाही. गरिबीत तुम्ही संसार केला, गरिबीत पतीची लाज राखली. आमच्या लहानपणी ना कधीतरी शेंगदाणे खाऊ वाटायचे, आईने पाट्यावरती शेंगदाणे वाटायला घेतले की ती काहीतरी विसरायची. ती लसूण तरी आत आणला जाईल, जिरे तरी आणायला जायची, मीठ तरी आणायला जायची. आई मध्ये गेली की 5 शेंगदाणे उचलायचे, खिशात घालायचे, शाळेत गेलं की वरांड्यात बसून खायचे. आज 5,000 किलोचे काजू आणि बदाम विकत घ्यायची ताकद आहे आपली, पण डॉक्टर सांगतात 5च खा. जास्तीचे खायलं तर कोलेस्ट्रॉल वाढेल, जास्त तेलातलं खाऊ नका, मारतान लवकर. पूर्वी फार गरिबीचा काळ होता माईबा, फार गरिबीचा काळ होता. खटल्याचं घर होतं ना, ताईने स्वतःच्या वाट्याचा घास न घास डब्यात घालून लेकरासाठी ठेवावा. ज्या दिवशी घरात काही नसतं ना, त्या दिवशी माणसाला भूक झोपूच देत नाही, गडे झोपूच देत नाही. आणि आज एवढं घरात आहे की घरात येतं त्याला बुरा लागतो, आळ्या होत्यात तरी कोणत्या डब्यात काय ठेवलं आपल्याला पाहिलं वेळच भेटत नाही. फार गरिबीतून प्रपंच उभा केला आपल्या आईंनी, आपल्या आजीनी, आपल्या आजोबांनी, आपल्या बापांनी. फार कष्टातून जीवन जगले रे ते. आठवा आठवा धान्यासाठी लोकांच्या शेतात राब राब राबली ते. एक भाकरीचा तुकडा सुद्धा वाया जाऊ दिला नाही, एक तुकडा वाया जाऊ दिला नाही. एवढा संपन्नतेतून आज त्या झोपडीचे महाल झालेत, आज बंगले झालेत. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या माझ्या दादांनो, आज तुम्ही भले बंगले बांधले, पण त्या बंगल्यामध्ये एका कोपऱ्यात आईला आणि एका कोपऱ्यात आपल्या बापाला जागा नसेल तर काळी लागली तुमच्या त्या बंगल्याला, धिक्कारच हो त्या बंगल्याचा. काय करायचे ते बंगले, काय चाटायचे? मला माहिती आहे ना तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवू शकत नाही, हिम्मत लागते टाळ्या वाजवायला सुद्धा. त्या मोठ्याल्या बंगल्या तुमच्या सासूला आणि एका कोपऱ्यात जर सासऱ्याला जागा नसेल तर काळी लागली त्या बंगल्याला, काय चाटायचा तो बंगला? अरे झोपडी बरी, त्या झोपडीमध्ये, त्या झोपडीच्या वाट्यावर रुबाबात आई बसलेली आणि एका कोपऱ्यामध्ये रुबाबात बाप बसलेला आहे. झोपडीतली श्रीमंती असेल ना समन्वयाची, तर ती श्रीमंती सुद्धा माणसाला सुख प्रदान करते. काय झालं, एकदा प्रचंड गरिबी होती, सत्य घडलेली घटना एका ठिकाणी. प्रचंड गरिबी होती माई बापांची, माई बापांची गरिबी होती प्रचंड. माईने लोकांच्या शेतामध्ये खुरपायला जावं, लोकांच्या शेतात कामाला जावं. लेकर हुशार होते ना, पै न पै जमा करायचे, माझे लेकर शिकले पाहिजे. बापाने फाटकी बनेल घालून, तुटकी चप्पल घालून लोकांच्या शेतात 6 महिने काम केलं, पण माझे लेकरे जर शिकले ना तर फांग फेडतील, माझा फांग फेडतील. ती माय जर माहेरी गेली ना बापाच्या घरी आणि बापाला दिवाळीला साडी घेऊ द्या घ्या म्हणत नव्हती, बाबा यावर्षी काय 1,500 पैसे द्यायचेत ना, पैसेच द्या. एकाचं 10वीचं वर्ष, एकाचं 12वीचं वर्ष, पुस्तकं घ्यायला, शाळेची फीज भरायला कामं येतील, हो बाबा नका देऊ मला पैसे. पुढं मला साडी घालून अख्ख्या गावात मिरायचं, माझे लेकरं शिकले ना, पांग फिटला माझा. आईने पै न पै जमा केली, लेकरं शिकवले, लेकरांना स्कॉलरशिप भेटली आणि सरकारने शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. दोघं पोरं इंजिनियर झाले, IT इंजिनिअरिंगला, भल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या होत्या त्यांना. अमेरिकेतून ऑफर आली आणि दोन्ही लेकरं आउट ऑफ गेले शिकण्या नोकरीसाठी. लेकरं नोकरीला अमेरिकेत गेले आणि तिकडे त्यांनी मनाने छोकऱ्याही पसंत केल्या, लग्न झाले. आईबापांना फक्त फोटो पाठवायचे, फोटो मोबाईलला. काय झालं या आईला, लेकरं लहान असताना एक आजार जडला पिशवीचा, पण त्या आईने कधी घरात सांगितलं नाही का?
मला पिशवीचा आजार आहे गोष्ट जर माझ्या मालकाला कळाली तर माझा नवरा माझ्या आजारावर खर्च करेल, आणि जर खर्च आजारावर झाला तर माझ्या शिक्षा माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडेल. त्या बाईने स्वतःचा आजार लपवला, आज पैसा आडमाप होता पण आजार गळापर्यंत आला होता, पैसा काम करत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं बाबा तुमच्या मालकिनीला घरी घेऊन जाता, अभिने दवा की नाही अभिने दुवा की जरूरत आहे. म्हातारीला घरी घेऊन आली आणि बापाने पत्र पाठवलं अमेरिकेतील पोरांना, बाळांनो तुमची आई आजारी रे, सारखी तुमची आठवण काढते, या रे एकदा भेटून जा तुमच्या म्हातारीला. पोरांचं पत्र आलं बाबा आय एम बिझी आम्ही येऊ शकत नाही. पैसे पाठवले पोरांनी पण पोरं नाही आले. शेवटी पोरांचा ध्यास घेतला आणि लेकरांचा ध्यास घेता घेता एक दिवस म्हातारीची प्राणज्योत मालवली. म्हातारीने अखेरचा निरोप घेतला या जगाचा. बापानं तार केली आणि तार केल्या सरशी धाकटा पोरगा भारतात परत आला. चितेला अग्नी दिला, माय जळत होती आणि धाकटा पोरगा पुन्हा अमेरिकेत जायला निघाला. बापाने अडवलं, बाळू अजून तुझी माय जळाली नाही रे आणि तू जायच्या गोष्टी करतोस, शेजार पाजारचे नाव ठेवतील, निदान 10वा 13वा तरी होऊ द्या, फडका असत ना, 13वा तरी होऊ दे रे राजा, 13वा झाल्यानंतर मग कायमचा जा येऊ नको रे. तेवी पोराचं वाक्य होतं बाबा मी 10 दिवस थांबलो काय, 13 दिवस थांबलो काय, माझी माय पुन्हा जिवंत तर नाही ना होणार, माझी माय पुन्हा जिवंत तर नाही ना होणार. त्याने 2-3 लाख रुपये घेतले, पिशवी बापाच्या हातात दिली, बाबा हे पैसे घ्या, याच्यामध्ये आईचा 10वा करा 13वा करा गाव जेवण घाला आणि आणखी काही लागलं तर मला कळवा, मी तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. आणि बाबा एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमचंही वय झालं ना, तुमचंही वय झालं, आता तुमचंही काही खरं नाही, तुमचं काही बरं वाईट झालं तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून टेवंगाला फोन करू नका, आता फोन करा आपल्या दादाला, कारण आमचं ठरलंय दोघांचं, आई वारली तर धाकट्याने जायचं आणि बाप मेरला तर थोरल्याने जायचं, आता मी येणार नाही बाबा, तुमचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला आग्ने डाक द्यायला माझा भाऊ येणार आहे, भाऊ येणार आहे माझा. आई बाप मांड्याचं कोंड्याचा मांडा करू, माई बाप आपल्याला आपल्याला लहानाचं मोठं करतात, नेत्राचा दिवा करतात, तळ हाताच्या फोडासारखं आपल्याला सांभाळलं, हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, स्वतःचं रक्त जाळलं त्या बापाने, पण आपल्यासाठी काबड कष्ट केलं आणि आपल्याला लहानाचं मोठं केलं. आणि त्या मायबापाच्या अंतक्षणाला आपल्याकडे वेळ नसेल, त्या मायबापाच्या माथारपणा जर आपल्याकडे वेळ नसेल, फार चाऊ फळे टांगान काजू बदाम खाऊ घाला मी असं म्हणणार नाही रे माझ्या दादांना. लहान होतो आपण, आपल्याला तळ हाताच्या फोड्यासारखं सांभाळलं ज्या माई बापाने. माय जेवण करत असली आणि लेकरू जर रांगत रांगत आलं ना आणि लेकरांनी शी केली तर जेवत्या ताटावरून माय उठत होती, बरोबर आहे ना, जेवत्या ताटावरची माय उठायची, हात धुवायची, लेकराची कंबर धुवायची, पुन्हा हात धुवायची आणि माय जेवण करायची. जर ताटाजवळ लेकराने घाण केली तर आईला ती सहन झाली. आज म्हातारपणी एका जागी माई बाप आहेत आणि माई बाप एका जागी जर घाण करत असतील तर बस आपल्याला ते सहन झालं पाहिजे, बाळगड्या याच्या पलीकडचं काही त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घाल नका, बस काही नाही. कुत्र सांभाळायला जेवढा खर्च लागवतो ना तेवढा खर्च माई बापाला लागवतो. भाकरीच्या वेळी भाकर द्या, चहाच्या वेळी चहा द्या, पाणी द्या अधून मधून, काय लागत आहे काय त्या माई बापाला. लहानपणी त्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोड्यासारखं सांभाळलं, आता म्हातारपणात आपल्याला माई बापांना लेकरू म्हणून सांभाळायचं, बस एवढं करायची परतफेड, या पलीकडे काही लागत. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले
जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा तू बनला काळ, तुझे जीवन भर पुरविल लाड, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ, राहिले अर्धपोटी सांज सकाळ, मी तुला पाहून एका विधवा हिने माझा सांभाळ केला, नारद पूर्व चरित्र सांगतायत। चातुर्मासाचा कालावधी संपला, ती ब्राह्मण मंडळी परत जायला निघाली ना, त्यावेळी मी खूप रडू लागलो।